कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांच्या जाहीर मेळाव्यात केले. महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी व संवर्ग संघर्ष समिती आणि म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 20 मार्च रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये मंजूर झालेल्या प्रलंबित मागण्या पूर्ततेसाठी पनवेल महानगरपालिकेसह कोकण विभागीय नगरपालिका नगर पंचायत कामगार कर्मचाऱ्यांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे आयोजन पनवेल तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संपन्न झाला. या मेळाव्याला आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, तेजस कानपिळे, बबनराव झिजुडे, सुनील वालुंजकर, रमाकांत बने, संतोष पवार, अनिल जाधव, शैलेश गायकवाड, अनंता पाटील, सद्गुरू म्हात्रे, मनोज पुलेकर, अंकुश गायकवाड, बापूसाहेब सदाफुले, राकेश पाटील, अजिंक्य हुलवणे, भूषण काबाडी यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सुरेश ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी आपली या ठिकाणी म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन असू द्या किंवा त्याचबरोबर आपली महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती असू द्या, या आपल्या या समित्यांच्या माध्यमातून जे काम आपल्या सर्व सहकाऱ्यांच्यासाठी होत आहे, हे काम अशा पद्धतीनं मागे पडणं हे कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं की पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी निश्चितपणानं खेळत जनता काही अंशी लाजीरवाण आणि म्हणून ही परिस्थिती बदलण्यासाठी आपला एक सहकार्य नाता अनेक जण रायगड जिल्ह्यातले या ठिकाणी आहे, पनवेल मधले आहे, त्यांचा एक लोकप्रतिनिधी तर मत तर तुमच्यापैकी अनेक जणांनी दिलं, तर त्यामुळे त्या आपल्या सगळ्यांचा लोकप्रतिनिधी या नात्यानं देखील ती माझी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी स्वीकारून या दृष्टिकोनातून मला सुरेश ठाकूर साहेबांनी आदेश दिलाय की हे काम तुम्ही मनावर घेऊन केलं पाहिजे. तर निश्चितपणानं येणाऱ्या मंगळवार बुधवारी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन तातडीनं ही मीटिंग व्हावी याच्यासाठी. म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन ही पनवेल महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ही कार्यरत आहे. पनवेल महानगरपालिका ही मुळातच पनवेल शहर आणि त्याच्यासोबतचे 29 महसुली गावं म्हणजेच एकूण ही अंदाजे 62 ते 65 एवढी गावं आहेत. या गावांमध्ये आणि हे सिडको कॉलनी याला एक चांगल्या प्रकारचं असं महानगराचं स्वरूप प्राप्त व्हावं, नागरिकांना भेटणाऱ्या सेवा सुविधा असतील, मग ती स्वच्छता असेल किंवा त्याचबरोबर मग सध्या बांधकाम विभाग आणि सर्व विभागांमध्ये विभागांच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करणं, नागरिकांना एक प्रगत शहर असल्याचं एक फील देणं, यासाठी हा सर्व आपण कर्मचारी वर्ग हे फार चांगल्या प्रकारे मनापासून काम करत असतात आणि त्यामुळेच पनवेल महानगरपालिकेची मजल ही आज इतक्या चांगल्या पर्यंत आलेली आहे आणि सक्षमपणाने हे महानगर उभं राहू शकलेलं आहे, त्याच्या पायावरती उभं राहू शकलेलं आहे, याचं श्रेय हे आपल्याला देणं एक बरोबर आवश्यक असं आहे.